त्यांना पेन सुरू झाले असतील, त्रास सुरू झाला, सगळं काही सांगत होती मला असं म्हणजे बापरे सगळं जसं जसं सांगितलं नाही वाटली तुम्हाला? नाही, माझी एक हे जिद्दच होती की नाही काय करायचं ते आपणच करायचं. हे सगळं झाल्यानंतर आपण आत्याला सांगूया, कारण की आपल्याला ज्यांनी जवळ करायचं त्यांनी तर केलं नाहीये. मग त्या हट्टीपणामुळे केलं, पण आत्याने नंतर आम्हाला खूप सपोर्ट केला. नंतर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली, सांगितलं, ओरडली, जाम ओरडली की तुम्ही हा कसा काय पाऊल उचलला. जाम ओरडली म्हणजे आता उद्या जास्त कमी झाले असतं तर असं हो बरोबर आहे, काय भीती वाटत होती ना. जाम ओरडली आम्हाला, पण नंतर लगेच आले रिक्षा वगैरे घेऊन लगेच हॉस्पिटलला नेलं आम्हाला आत्याने. बाबूला बच्चूला वगैरे आमच्या दाखवलं सगळं व्यवस्थित हे केलं. ही येतच नव्हती तरी, येत नव्हती, जबरदस्तीत नेली. बापरे, तुम्हाला पण कॉन्फिडन्स होत की डिलिव्हरी अशा प्रकारे होऊ शकेल घरच्या घरी? मनात निश्चय केला, देवाचं नाव घेतलं आणि करून घेतलं. बापरे, थ्री डेज पिक्चर मध्ये बघितलं होतं. थ्री डेज मध्ये बघितलं होतं ते नंतर झालं ना बरोबर आहे मग ऐकलेली वाटते हो ना, सॉलिडच आहे. वा क्या बात आहे, सो इन्स्पायरिंग. तुमची दोन्हीही मुलं बाहेर गावी असतात, मग तुम्हाला आर्टिजनचा आधार कसा असतो? म्हणजे कुठलीही वेळ पडली, काही काम लागलं तर, जरुरीचं काम लागलं तर त्याला बोलवते, त्याला बोलवते, मग त्याच्या पाठी मग ती पण येते. मग बरोबर, हा तो आला की मग ती पण येते. पण काही कोणी नसलं तर काही जरूर लागली मग त्यालाच बोलवते, त्याला बोलवते की ती येत आपोआप. बर, हा मग तो पण येते पाठीमाग, मुलगा पण येतो, हा तिघ पण येतात. बर, पिठोरी अमावश्या असली की पहिला ते तिला पिठोरी अमावश्याचं म्हणजे इथं लग्न झाल्यापासून सगळं तीच करते. माझ्या सुना वेळेवर येणार तोपर्यंत मी ही सगळं करते. आजपर्यंत तर करत आली, याच्या पुढे बघूया, पण अजून तर करत आली. आपण करणार ती, करणार ऑप्शन असतं, आणि नाही करत मी करून घेणार. बच्चन आपण विषय घेणार, पण सगळं काही सांगायला नाही लागत. एकदा आली घरी की परत घरी येणार नाही सगळं होईपर्यंत. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि काही चमत्कारिक गोष्टी पण मला ऐकायला मिळाल्या. आणि खरोखर शेजार धर्म हा कसा असला पाहिजे आणि एका आत्याची आत्यागिरी कशी असली पाहिजे, मग हे सगळं जे काय होतं ना हे सगळं विलक्षण होतं. आणि हे सगळं खूप हसतमुख पद्धतीने आणि खूप म्हणजे एवढा सगळा तुम्ही प्रवास केलेला आहे पण तरी त्याचं कुठलंही दुःखाचा लवलेस तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाही आहे, त्या गोष्टीला जास्त ॲप्रिशिएट करावं असं वाटतं. सलाम तुम्हा दोघांना. तरी सुद्धा मला आहे ना आत्या शिव्या घालते, कारण की माझं काम कसं आज इथे आहे तर उद्या लाकडं फोडणं, आंबे काढणं, मला बोलते की तू एकच काहीतरी काम कर ना. बरोबर, त्याच्यामुळे नंतर मी हा बिझनेस निवडला की आपलं पंचवीरचा कुठला तरी बिझनेस केला तर बरं. त्याच्यानंतर तिला एवढं समाधान वाटलं की हा लाकडं आंबे काढायला काही कुठे तळ्यात पोहायला का मासेमारीला जाणं कमी केलं, तेव्हा तिचं समाधान वाटायला लागलं की बाबा आता शांत झाला. आमची पण परिस्थिती एवढी काही मोठी नाही, आम्ही पण त्यांच्यासारखीच आहोत, पण आम्ही एकमेकांना मदत करून आम्ही त्यांच्यासारखी आम्ही कशी झालो तशी ती आता झाली. बर, हा त्याच्यामुळे आम्हाला समाधान वाटलं. मस्त, आपण किस्से ऐकले पण त्या प्रत्येक किस्सेने जी भावना आपल्या मनात सोडलेली आहे ना ती अजून कुठेतरी पुन्हा व्यक्त व्हायची जरा बाकी आहे, पण ती संधी मी तुम्हाला आता देणार आहे. आता आपण ऐकणार आहोत शेजारोळी. मंचुरियन पकोड्याला गरजेचं असतं तेल, पाटील यांचा शेजार असेल तर ऑल इज वेल. गुळाला असते तिळाची जोडी, हा सख्खे शेजारी म्हणजेच आरती वैभवची जोडी. वा 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 वा, बच्चन देऊन टाकला एकदम, एक नंबर डायलॉग. तर आता या धमाल गप्पा टप्पांचा जो हा कार्यक्रम आहे हा पुढे चालूच राहणार आहे, पण फक्त गप्पा काही कामाच्या नाही आहेत, आता आपल्याला काहीतरी धमाल पण करावी लागणार आहे. आणि ती धमाल करण्यासाठी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे युद्धाच्या मैदानात, शेजारे जंग मध्ये. आता प्रत्येक कुटुंबातले दोन सदस्य हा खेळ खेळणार आहेत. एक सदस्य काय करेल माहितीये का, त्या बास्केटमधला चेंडू उचलेल आणि तो दुसऱ्या सदस्याच्या मानेजवळ घेईल. दुसऱ्या सदस्याने हात न लावता फक्त मानेने तो चेंडू पकडायचा आहे आणि तसंच तरा 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 चालत या बास्केटजवळ यायचं आहे आणि या रिंगमधल्या या बास्केटमध्ये गुडघे न वाकवता तो चेंडू टाकायचा आहे. तर जे कुटुंब एका मिनिटात अशा पद्धतीने जास्तीत जास्त चेंडू या उभ्या बकेटमध्ये टाकेल ते कुटुंब होणार आहे शेजारे जंगचं विजेतं कुटुंब. एक दोन तीन, ओ माय गॉड, जावाई सो फास्ट.
पहिला चेंडू गेलेला नाहीये, बाहेर पडलाय परत. दुसरा एक चेंडू. वेळ संपलेली आहे. एक दोन तीन. कमान. वा 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 वा. वेदन पाय गुडघे वाकवायचे आपल्याला. एक सरळ. कमान 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 कमान. दोन दोन. व्हेरी गुड. शेवटचे चार सेकंद. लवकर. वेळ संपलेली आहे. मात्र पिता पुत्रांनी सुद्धा विक्रम प्रस्थापित केलेला आहे. एका मिनिटात 7 चेंडू त्यांनी बास्केट मध्ये टाकलेले आहेत. पण पाटील यांचा स्कोर आहे 8 चेंडूंचा. त्यात मात्र जरी 7 चेंडू टाकलेले असले तरी नियम होता की गुडघ्यात वाकायचं नाहीये. पण या 7 पैकी 5 चेंडूंच्या वेळी वेदांत गुडघ्यात वाकला. त्यामुळे खरा स्कोर आहे मात्र यांचा केवळ 2 चेंडूंचा. त्यामुळे शेजारी जंगचे विजेते आहेत पाटील कुटुंबीय. आणि त्यांना मिळत आहेत 500 रुपये. त्यामुळे पाटील यांचा फॅमिली बॅलन्स झालाय 900 रुपये. तर मात्रेंचा फॅमिली बॅलन्स आहे 400 रुपये. असं करून नाही चालणार. आपण मोठी कपाट घेतलेले मोठ. आपल्याकडे मोठ कपाट आले नवीन. पण तरीही तुम्हाला घाबरायची कुठलीच गरज नाहीये. अजूनही एक शेवटचा राऊंड बाकी आहे. तो जर तुम्ही जिंकला तर मग काय टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही विजेते होऊ शकणार 100%. शेवटचा राऊंड शेजारी आला धावून. पहिला प्रश्न शेजारी आला धावून मधला. रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध असणारा मडक्यात तयार केला जाणारा पदार्थ कोणता? वेदांती. पोपटी. उत्तर बरोबर आहे. दुसरा प्रश्न. अलिबाग मध्ये हमखास मिळणारे शहाळ्यासारखी चव असणारे दुसरे फळ कोणते? पप्पा. ताडगोळे. ताडगोळे उत्तर दिलेलं आहे आणि उत्तर बरोबर आहे. तिसरा प्रश्न. मेडिकल पॉलिसीला मराठीत काय म्हणतात? वैद्यकीय विमा. वैद्यकीय विमा. उत्तर बरोबर आहे. चौथा प्रश्न. अलिबाग जवळ असणारे कमळांचे तळे कोणत्या गावात आहे? बोला का? कुरुळ. कुरुळ. कुरुळ गावात. उत्तर बरोबर आहे. पाचवा प्रश्न. शेवटचा प्रश्न. शंकराच्या पूजेसाठी आवश्यक असणारे महत्वाचे पान कोणते? तुमचं काय म्हणणं आहे? वेदांते. पप्पा नंतर आपण लगेच सेकंड. वेदांते वाजव. वेदांते नाही. पप्पाने दाबला. वेदांते. आपण आपण अत्यंत सत्यप्रिय माणसाला विचारू. पप्पा सांगा. पप्पा सत्य अशाच कन्फ्यूज होत नाही. वेदांत नाही. मला तर पप्पांचं पप्पांच्या लगेच सेकंड. नाही. पप्पा तू त्यांच्या जवळ आहेस म्हणून तुला त्यांचा पहिला वाजवला. पप्पानी दाबल्यानंतर लगेच तू दाबलंस. बरोबर आहे. पप्पानी कोण आहे विनर सरांना माहितीये. पप्पा सर बोलला. आवाज चढून बोलला. अरे मी वाजवलो. तुम्ही जाल नंतर घरी मला खायचं. आणि आता अशा प्रकारे वेदांत पटकन मोठा झाल्यामुळे आणि त्याला सगळं कळल्यामुळे थर्ड अंपायरचा निर्णय आहे की वेदांतने भोपू आधी वाजवला. आणि उत्तर काय आहे वेदांत? बेल. बेल हे उत्तर बरोबर आहे. बेल हे उत्तर नाही सर. बेलाचं पाणी उत्तर बरोबर आहे. तुम्ही चुकता. बेल काय? बेल कसं असेल? बेल. नाही सर. सर 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 पप्पा आमचे. नाही सर. बेल पण होती. बेलचे किती ऑप्शन. माझा जो प्रश्न होता सर त्यात ऑलरेडी पान होतच होत.
त्याच्यामुळे बेलाचं पान हे वेगळं म्हणण्याची गरजच नाही. वेदांत हा आधुनिक पिढीचा असल्यामुळे तो शॉर्टकट वापरतो. म्हणून बेलाचे पान हे कष्ट न घेता त्याने फक्त बेल शब्द वापरला. बरोबर आहे की नाही मम्मी? आणि अशा प्रकारे वेदांतने स्मार्ट उत्तर दिल्यामुळे पाटलांचा फॅमिली बॅलन्स वाढलेला आहे आणि झालेला आहे 1300 रुपये.